तर धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचा वरचष्मा असणाऱ्या लातूर बीड उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे सुरेश धस विजयी झालेत. राष्ट्रवादीचा हा पराभव काँग्रेस राष्ट्रवादीमधला दुरावा अधिक वाढवणारा ठरणार आहे आणि या निकालाच्या निमित्तानं पंकजा मुंडे यांनी भाऊ धनंजय यांना पुन्हा एकदा धोबी पछाड देत बेरजेच्या राजकारणाची सुरुवात केली. 527 मतं असणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवाराला 76 मतांनी पराभव पत्करावा लागला, म्हणजेच आघाडीची मोठ्या प्रमाणात मतं फुटली. सुरुवातीपासूनच ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती. भाजपचे रमेश कराड यांना राष्ट्रवादीत घेत धनंजय यांनी धक्का दिला होता, तर कराड यांना उमेदवारी मागे घ्यायला लावून पंकजा यांनी धनंजय यांच्यावर कुरघोडी केली होती. आता अखेर या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस विजयी झालेत. दरम्यान काँग्रेसनं विश्वासघात केला, आमच्यासोबत राहून भाजपला मदत केली असा आरोप पराभूत उमेदवार अशोक जगदाळे यांनी केला आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांनी जादूची गांडी चालवली तर दिसून येते आणि सुरेश धस यांचा मोठा विजय झालेला आहे. आपल्यासोबत स्वतः सुरेश धस आहेत, माजी मंत्री. त्यांच्याशीच आपण जाणून घेऊया, काय सांगाल या निवडणुकीचं, या विजयाचं वर्णन कसं कराल? प्रचंड सगळं काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लावून सुद्धा आणि राजकारणामध्ये फक्त पैशावरती राजकारण चालत नाही त्याचं उत्तम उदाहरण ही निवडणूक आहे. सामदाम दंडभेद नव्हे, प्रचंड मोठा पैशावाला उमेदवार आणणं, त्याच्या पाठीमागं शक्ती उभा करणं, गरिबांना संधी न देणं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम आहे. आणि पैसे नसताना सुद्धा माणुसकीवरती आणि संपर्कावरती निवडणूक जिंकता येते. आणि आपण जादूची कांडी म्हणालात, आहेच ना, त्यांच्या वडिलांकडे जादूची कांडी होती, ताईसाहेबांकडे आहे. परभणीची जी हक्काची जागा होती ती परभणीची जागा राष्ट्रवादीने सोडून इथं प्रतिष्ठा लावली, आता ही देखील जागा गेलेली आहे, काय वाटत? तेलही गेले, तूपही गेले आणि हाती धुपाटणे आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पवार साहेब म्हणाले 3 जिल्ह्यामध्ये पक्ष नेऊन घालण्यासाठी आम्ही ही जागा बदलली. ह्या 3 जिल्ह्यात तर पक्ष आलाच नाही, पण त्या 2 जिल्ह्यातला आउट झाला. सेटबॅक शरद पवारांना आहे की धनंजय मुंडे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सेटबॅक आहे. सुरेश धस यांनी हा विजय हा पंकजा मुंडे आणि भाजपचा आहे असं सांगताना शरद पवारांना देखील टोला लगावलेला आहे. लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, उस्मानाबाद. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.